कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी काल राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांबरोबर झालेल्या बैठकीत कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसंच देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला. ऑक्सिजनचा तर्कसंगत वापर करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. लसीच्या मात्रांची नासाडी कमीत कमी राहील याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. केंद्र सरकारनं खरेदी केलेल्या सर्व लसींच्या मात्रा राज्यातल्या जनतेसाठी असून केंद्र पातळीवर त्याचा वापर करण्यात आला नसल्याचं कॅबिनेट सचिवांनी स्पष्ट केलंय. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या आहेत.